नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका छोट्याशा नवीन व्हिडिओ मध्ये। तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपली जी डिक्की आहे मागची जी या गाडीची त्याचं जे लॉक असतं म्हणजे जे आपण गाडी डिक्की जी आहे ती ओपन करण्याचं जे लॉक असतं ते तुटलेलं आहे तर ते रिप्लेस करणार आहोत आज आपण। तर त्याचीच प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार। ते लॉक मी आणलेलं आहे, हे बघा हे ओरिजिनल लॉक मी आणलंय। ते लॉक तुटलं त्याच्यामुळे काय होतं डिक्की ओपन होत नाही। तर आता आपण टेस्ट चेंज करणार। मी तुम्हाला थोडक्यात स्टेप बाय स्टेप या सर्व गोष्टी सांगणार आहे। तर आता मी तुम्हाला नेतो तिथे डिक्की जवळ आणि मग दाखवतो। हे जे लॉक आहे ना मारुती सुझुकी ओरिजिनल याच्यावर, तर आता हे जर बघितलं तुम्ही या इथे बघू शकता हे लॉक तुटले त्याच्यामुळे डिक्की ओपन होत नाही। हे पूर्ण हे तुटले तर आता चेंज करायचं पण डिक्की सुद्धा ओपन होत नाही। त्यासाठी डिक्की ओपन करायला आपल्याला या बाजूला जावं लागेल। सीट जी आहे ती फोल्ड केली की मग लॉक जे आहे ते इथनं ओपन करणार आहोत। त्यासाठी बघा मी स्क्रूड्रायव्हर घेतलाय आणि मग ही टिक्की अशी स्क्रूड्रायव्हर ह्याच्यामध्ये टाकून बघू शकता आपली डिक्की जी आहे ती ओपन झालेली आहे। डिक्की ओपन झालंय आणि तुम्हाला लॉक पुन्हा एकदा दाखवतो या साईडचे अशा प्रकारे लॉक आहे। त्यासाठी आपल्याला हा पूर्ण पॅनल खोलावा लागेल आणि ह्याच्या आतमधला जो हा जो पॅनल आहे तो काढावा लागेल। त्याआधी मी हा काढून घेतो जो आतमधला आहे तो। त्यासाठी आपल्याला स्क्रूड्रायव्हर घ्यायचा किंवा मग कोणताही टूल घ्या तुम्ही, तो ह्याच्यामध्ये बघा असं टाकलं तर हे जे आहे ना हे असं ह्याचे लॉक म्हणून बघा अशा प्रकारचे लॉक असतं त्याच्यामधनं ते काढून घ्यायचं। हे निघालेलं आहे ते तसं त्या प्लास्टिक ठेवलं आणि अशा प्रकारचं आहे त्याच्या आतमधलं बघू शकता। आता आपलं हे मेन लॉक आहे ज्याच्याने आपली डिक्की ओपन होते तर इथे लागतं ते ह्याच्यामध्ये अटकतं आणि इथे जे मेन हँडल आहे त्याचं ते तुटलेलं आहे। तर ते खोलण्यासाठी आपल्याला हे दोन नट खोलावं लागतील आणि मग तेव्हा ते हँडल बाहेर येईल। तर मित्रांनो बघू शकता हे जुना म्हणजे जे काढलेलं जे तुटलं होतं ते काढलंय। हे जे मेन लॉक आहे ना तेच निघालं। आता हे नवीन काढलेलं आहे ते इन्स्टॉल करतो। प्रॉपर परफेक्ट आलेलं आहे जसं जुनं होतं तशाच प्रकारे बघू शकता सेमच। तर त्याचं जे मेन हे जे लॉक होतं जे आपल्याला काढायचं होतं म्हणजे ही जी दांडी आहे ही खेचली जाते त्यावेळी जेव्हा काढायचं असतं तेच इथं हे जे आहे ना हे इतना तुटलं होतं। तर आता ते आपल्याला नवीनच टाकायचं। ते ह्याच्यात काही रिपेअर वगैरे का होत नाही ते इथं फिट करतो आता आणि मग तुम्हाला दाखवतो। तर बघू शकता फायनली ह्याच्यामध्ये फिट झालेलं आहे। आता नटबोल्ट वगैरे लावायचे हे वरचं जे पॅनल आहे त्याचे थोडेसे नटबोल्ट लूज करून हे असं वरती उचललं आणि मग त्याच्या आतमध्ये ढकललं आहे। प्रॉपर फिट होईल आता ते इथे फक्त 1, 2, 3, 4 आणि इकडे एक 5 असे 5 हे स्क्रू हे आपले बोल्ट लावायचे आणि मग ते फिट होईल। ते एकदा झालं की मग ही दांडी याला लावतो आणि मग डायरेक्ट कसं वर्क होतं आहे ते तुम्हाला डायरेक्ट दाखवतो। तर मित्रांनो बघू शकता फायनल फिटिंगसुद्धा झालेली आहे। मी लावून टाकले सर्व नट इथे लॉक वगैरे अशा प्रकारचं लॉक आहे आणि अरे हां आणि इथे हे नट बोल्ट वगैरे लावले ही दांडी इथे लावली परफेक्ट एकदम झालेलं आहे। आता मी तुम्हाला वर्किंग करून दाखवतो। ही डिक्की लावली बघू शकते पहिले खोलत नव्हतं आता खोलते। आता मी तुम्हाला लॉक सुद्धा करून दाखवतो। चावी जी आहे चावीने लॉक करतो आणि एकदा दाखवते बघा ही चावी आहे। आता लावला त्यानंतर बघू शकते लॉक झाली गाडी अजिबात ओपन होत नाही बघा। त्यानंतर अनलॉक केलं ओके एकदम तर झालेलं आहे फायनली। आता लास्टचं राहिलं ते म्हणजे की हे पॅनल लावायचं ते इथे फिट करतो। त्या बघू शकता हे सिम्पल आहे फक्त त्याला लावून हे लॉक प्रेस करायचे किंवा ते होऊन जाईल। हे लॉक जे आहे ते चेंज करणं थोडंसं कठीण आहे। ते तुम्ही जर माहिती असेल तरच करा कारण हे ह्याचे जे प्लास्टिक पार्ट्स असतात ते तुटण्याचे चान्सेस खूप असतात। त्याच्यामुळे करताना जरा जवळून आणि सांभाळून करा। जास्त माहीत असेल तरच करा
तर असं जर कधी लॉक तुटलं तर तुम्हाला, म्हणजे जर दरवाजा उघडत नसेल आणि लॉक तुटला असेल तुम्हाला चेंज करता येईल, त्यासाठी मी आजची व्हिडिओ बनवली होती. तर नक्कीच तुम्हाला ही जी पूर्ण माहिती आहे हे लॉक कसं चेंज करायचं ही मिळाली असेल, थोडक्यात माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला कधी गरज पडली तर तुम्ही ही व्हिडिओ बघून लॉक चेंज करू शकता. तर आजची जी व्हिडिओ आहे ती इथे एंड करतो. व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा, आणि जर चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखीन एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह नवीन व्हिडिओमध्ये.